भद्रावती शहर के जवले प्लॉट के निवासी के घर अज्ञात चोरों ने रात के समय चोरी करते हुए सोने के जेवरात और नगद राशि पर हाथ साफ किया। क्या है पूरा मामला, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर रामनगर पुलिस द्वारा चंद्रपुर में हुई एक चोरी का पर्दाफाश किया गया। श्री कृपा कॉलोनी जगन्नाथ बाबा नगर के निवासी मनीष मनोहर रिचुरकर अपने परिवार के साथ थाने गए थे। जब वह घर लौटे तब उनके घर से सोने के गहने तथा एक कैमरा चोरी हो गया था। इसकी शिकायत उन्होंने रामनगर पुलिस थाने में दर्ज करवाई और उसके बाद पुलिस ने इन अज्ञात आरोपियों की खोज शुरू की। गुप्त जानकारी के अनुसार उन्होंने आरोपी अमोल ईलमकर को मेजर गेट चंद्रपुर से गिरफ्तार किया। इस मामले में अधिक जानकारी दे रहे हैं रामनगर पुलिस थाने के थानेदार राजेश मुड़े। दिनांक 25/7/2023 रोजी फिर्यादी मनीष रिदुरकर आणार जगन्नाथ बाबा नगर यांनी पोलिसांना रिपोर्ट दिली होती की ते बाहेर 14/7/2023 रोजी बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराचा कुलूप तोडून गुन्हेगाराने प्रवेश करून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे झुमके, ओमचे लॉकेट आणि कॅनन कंपनीचा कॅमेरा असा एकूण 65,000 मुद्देमाला गुन्हेगारांनी घरपोडी करून चोरून नेलेला आहे। त्या संदर्भात आम्ही पोलिसांना घरपोडीचा गुन्हा दाखल केला। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तसेच तांत्रिक बाबींचा वापर करून सदर गुन्हा आम्ही उघडकीस आणला। त्यामध्ये अमोल आदेश इलमकर राहणार वैद्यनगर आहे, नंतर साहिल आंबेकर राहणार विठ्ठल मंदिर वार्ड, शाहरुख शेरखान पठाण राहणार बल्लारशा या तिघांना अटक केली आणि या तिघांकडून या गुन्ह्यातील संपूर्ण 100% मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे। त्याचप्रमाणे आरोपी अमोल इलमकर याच्याकडे असलेली मोटरसायकल त्याबद्दल विचारणा केली असता ती मोटरसायकल ही देसाईगंज गडचिरोली इथून त्यांनी चोरल्या सांगितले। तसेच तिथे आणखी विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल तसेच त्याच्याकडे सोन्याचे अंगुठी 5 ग्रॅम आणि 3 चांदी शिक्के असा एकूण 2,06,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तो संबंधित पोलीस स्टेशनला त्यांच्या विनंतीनुसार आम्ही हँडओव्हर करणार आहोत। अशा प्रकारे एकूण गोपनीय अज्ञात गुन्हेगाराविषयी विरुद्ध हा गुन्हा असताना सुद्धा गोपनीय बातमीदारामार्फत हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। माझं सर्वांना आवाहन आहे की या वर्षात जेवढेही गुन्हे आम्ही घरपुढीचे उघडकीस आणलेले आहेत त्या गुन्ह्यांमध्ये तांत्रिक बाबींचा वापर करून गुन्हे उघडकीस आणलेले आहे। त्यामुळे मी सर्व चंद्रपूरवासियांना विनंती करेल की त्यांनी आपल्या घरासमोर किंवा घरी CCTV कॅमेरे बसून घ्यावेत जेणेकरून यापुढे अशा घटना घडणार नाहीत किंवा घडल्या असता त्याचा उलगडा व्हायला मदत होईल। धन्यवाद।